यार आशु सुनीलचा आजकाल खूप राग येतोय बरं का मला. आय मीन की काय चमचेगिरी करायची रे बॉसची, सगळी मेहनत आपण करतोय आणि हा पठ्ठ्या प्रमोशन घेऊन जाणार का? तू नाही सिरियसली सांगतोय मी. आणि काय रे, मी बघतोय काही दिवस झाले लक्ष नसतं बरं का तुझं कशात, अनघाशी भांडण वगैरे झालं की काय? भांडण भांडली असती तरी चाललाच तरी, निदान त्यानिमित्ताने बोलली तरी असती. ती काय झालं अनघा रे, 2 महिन्यापासून वेगळीच वागते तिची आई गेल्यापासून. तिचं खाण्यात लक्ष आहे ना, तिचं कोणत्याच कामात लक्ष लागत नाही. तुला तुला आठवते तिला? गप्प बस बाई, किती बोलतीये, कहान तापलेत माझे म्हणावं लागायचं. पण आता साहजिक रे, आय मीन तिच्या आईने एकटीने लहानाचं मोठं केलं होतं ना तिला, आणि अचानक हे सगळं झालं. आय मीन समजू शकतो रे. अरे हो, मलाही मान्य आहे ना, वाईट वाटणं दुःख होणं स्वाभाविक आहे ना. पण किती दिवस, 2 महिने झाले त्यात, अजून किती दिवस ती अशीच वागणार आहे. मला मला मग वाईट वाटायला लागतं की मी तिच्यासाठी काहीच करू शकत नाही. बाय द वे वहिनी आहेत कुठे आता? तिची मैत्रीण घेऊन गेली आहे तिला बदल वाटावा म्हणून. पण काल तिचाच फोन येऊन गेला, तिच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. मला मला तर खरंच कळत नाही आहे यार की नक्की काय करू मी. यार आशु, माझा एक मित्र आहे, सायकोलॉजिस्ट आहे तो. आपण अनघाला मिळू येत का त्याच्याकडे? ती डेफिनेटली बाहेर येईल. हा मी तुला नंबर देतो. आपल्या सिरियसली? अरे सायकोलॉजिस्टकडे माझ्या अनघाला? अरे हो थांब, मी तुला नंबर काढून देतो. मला वाटतंय तुलाच सायकोलॉजिस्टकडे नेहमीच गरज आहे. वेडा झालायस का रे तू? अरे आशु आशु हे आशु मला वाटलं यायला उशीरच झाला काय, म्हणलं गेले असणार मी कोण ऑफिसला. नाही अगो, बरं जेवायला काय बनवू? काही पण बनवत आहे, बघा फ्रीज मध्ये एखादी भाजी बनवून टाका. बटाटे आहे चालतील का? करा. चहा झाला का पिऊन? दादा डाक पडला बघा, आनंदताई असते ना आता बोलले असते आता तुम्हाला. कस आहे वाळला ना की चिपटून राहत कायमचा, आणि याच्या वेळेला साफ केलं म्हणजे कस एकदम झाड कापडांत कुसे. हॅलो रावले, अरे तू सकाळी सायकोलॉजिस्ट बद्दल बोललास ना, त्यांचा नंबर देशील ना?